आरक्षण वेळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, एक इंचही मागे हटणार नाही असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. हुतात्मा स्मृती मंदिरात खचाखच भरलेल्या गर्दीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बाण्यासह आक्रमक शैलीत भाषण केलं. 17 दिवसांच्या उपोषणाचा आढावा घेत घडलेल्या वाटचालीची माहिती दिली. आरक्षण देताना कोणताही निकष नको, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 29 ऑगस्ट पासून हा लढा सुरू झाला. अंतरवाली खूप काही डाव सरकारकडून झाले. मागणी होती महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती, या कारणानं मराठा समाजाला सरसकट कुंदी प्रमाणपत्र देण्यात यावे. 2 ही त्यांनीच मागणी दिली आपल्याला, त्यांनी म्हणजे सरकारने. तुम्हाला वेगळं दिलं तर चालेल का? म्हणलं हा, पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला 50% आत आरक्षण दिले. याच्यातलं कोणतंही एक आरक्षण ते आम्हाला म्हणजे 50% वर्ण आहे. या महाराष्ट्रातले जेवढे जेवढे ओबीसीचे नेते निवडून येतात त्या टायमाला माझा समाज कधीच या जातीचा आहे म्हणून म्हणत नाही. तुमच्यावर गुलाल पिढ्याना पिढ्या माझा मराठा समाज टाकतोय. आणि आज आमचे पोरं अडचणीत आले तर तुम्ही म्हणता आरक्षणात येऊ नका, खालचं घ्या आणि वरचं घ्या. कोणचं घेतो? खालचं घेतो, वरचं घेतो, कोणचं देतो? परत मग तू कोणताही बोलत येत मला? मी बोललो का? तुम्ही आडवं बोलू नका. आरक्षणाच्या बाबत 79 वर्ष झाले, 75 वर्ष सगळ्या पक्षाचे मान उंचायसाठी आपल्या बापदादाने मरणाचे कष्ट केले. एकाएक पक्षाची मान खाली होऊन दिली नाही आत्तापर्यंत मराठा समाजाने 70 वर्षात. कोणता पक्ष असू दे त्याची मला काय देणं घेणं नाही. त्याच यांचे पोरं अमेरिकेला, मुंबईला, दिल्लीला कुकडे शिकत आहेत. बंगल्याचे बंगले झाले, मरणाचे पै झाले. यांचं हे कोणामुळे झाले? या मराठ्यांनी तुमची मान उंचवली, तुमची प्रतिष्ठा वाढवली, तुमचा राजकीय करिअर खराब होऊ दिलेला या मराठ्यांनी. आणि आज आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, एक इंचही मागं हटणार नाही असं सांगत जनता हीच माझी ताकद, शक्ती आणि प्रेरणा आहे अशा शब्दात त्यांनी मराठा समाज बांधवांचा गौरव केला. मला सन्मान सुद्धा गरज लागत नाही. मला कळत आहे मी भावना शून्य नाहीये किंवा मूर्ख पण नाहीये. तुमची ती माया आहे पण माझ्यात सहनशीलतेची कॅपॅसिटी नाही. मी 17 दिवसापासून केलं, माझं शरीरच मला साथ देत नाही, माझं शरीरच मला साथ देत नाही. त्याच्यामुळं मला वाटतंय मी तुम्हाला भेटावं, तुम्ही मला भेटावं. मला कळतंय तुमची ती माया आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण माझं शरीरच मला साथ देत नाही. म्हणून मी तुम्हाला हे म्हणलो, हे कारण सांगायचं. एका गावात मावशी तुम्हाला सगळ्या सांगतो आजची साखळी धरली होती. हे मा आई तू माग, चला पुढं चला पुढं, मला तिकडेकडे येईल मग बारगाड मोड ना, मायात करायला नाही. आता माया संघ सध्या डास दुधा टाइम वेळ वायाला घालीत नाही, कारण त्याला खायलाच का नाही, ते दुसरी पार्टी बघत आहे. आता जाताना तरी मला रस्ता द्या, मला मोकळा जाऊ द्या. आरक्षणाचा शब्द देतो की तुमचा मुलगा म्हणून एक इंचही माग सरकणार नाही आरक्षण. तत्पूर्वी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी प्रास्ताविकात मनोज जरांगे पाटील यांच्या ठाम भूमिकेची प्रशंसा केली. मराठा समाज संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या एल्गार सभेसाठी सरकारची झोप उडवणारे, सरकारला धडकी भरणारे मराठ्यांचा धन्यवाद. मनोज जरांगे पाटील यांचं पुण्यनगरीत स्वागत झालं असून तमाम मराठा बांधवांना विनंती करतोय. काल रात्री मी धाराशिवला गेलो खास आवर्जून आपल्या पूर्ण जिल्ह्याचा आढावा देण्यासाठी. कशा पद्धतीने दौरा येतो तुम्हाला खोटं वाटत? शेवटची सभा पहाटे 3 वाजता झाली आहे. आणि आज कोणतरी संभाजीनगर मधून म्हणतंय त्यांच्या सभेवर बंदी घाला, त्याचा तीव्र शब्दात मोठे हात वर करून धिक्कार व्हायला पाहिजे. जरांगे पाटील तू माझ्या बरोबर,
अंतरावली सराटीमध्ये तुम्ही अत्याचार केला, मारहाण केली, दोन अजूनही पेशंट दिला होते हॉस्पिटलमध्ये, गोळीबार केला, आणि आम्ही समाज बांधवांशी संवाद साधतो तुम्हाला एवढी भीती वाटते? अजून रस्त्यावर मनोज भाई आपण उतरलेलो नाही, आम्ही शांत मार्गाने पोलीस प्रशासनाला सगळं सहकार्य करून आज एकाने ऑब्जेक्शन घेतलं ओबीसी मधूनच का? आरक्षण राज्य शासनाला द्यायचा अधिकार ओबीसी मधूनच आहे, म्हणून ओबीसी मधूनच। माननीय मनोज जरंगे पाटील साहेब, हे उभारले सगळे मावळे जे बसलेले सगळ्या महिला माझ्या माता भगिनी ज्या आहेत, या सर्व आंदोलनात तुमच्या पाठीशी आज उद्या आणि भविष्यात कायमस्वरूपी राहणार आहेत। फक्त आमची कळकळीची नम्रतेची विनंती आहे, पश्चिम महाराष्ट्रातला पहिला जिल्हा सोलापूर आहे, तुम्ही आम्हाला मान दिला, आमचं म्हणणं ऐकलं, त्याबद्दल सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आपले आभार मानतो। यावेळी दिलीप भाऊ कोल्हे, पुरुषोत्तम बर्डे, अमोल शिंदे, राजन जाधव, दत्ता मुळे, दास शेळके, मनोहर सपाटे, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील, गणेश देशमुख, हरिभाऊ चौगुले, रवी मोहिते, तसंच सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मनोज जरांगे पाटील यांनी खुर्चीत न बसता मनाचा मोठेपणा दाखवत सर्वसामान्यांप्रमाणेच एक असल्याचा दाखला दिला। त्यांच्या प्रत्येक वाक्यांना घोषणाबाजी आणि नारेबाजीचा पाऊस पडला। अवघ्या काही तासात मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात फुल हवा झाली। एक सर्वसामान्य माणूस काय करू शकतो याची प्रचिती त्यांनी दाखवून दिली।